केंद्र सरकारचं धोरण आणि कांदा उत्पादकांचं मरण ह्या म्हणीनुसार आता केंद्र सरकार कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आता परदेशातून जो आहे तर तो कांदा आयात करताना समोर आलेला आहेत. अफगाणिस्तानमधून पंजाब राज्यातील जालिंदर आणि अमृतसर या ठिकाणी दोन ट्रकमधून 60 टन कांदा जो आहे तर तो आयात केलेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तर थेट भारतीय कांद्यावर होणार आहेत. कारण की कर्नाटक आंध्र प्रदेश ह्या राज्यातील लाल कांदा जो आहे तर तो उशिराने पावसामुळे दाखल होत आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील साठवणूक केलेल्या कांद्याला चांगली मागणी असल्यामुळे 30 ते 40 रुपये इतका चांगला किलोला दर मिळत आहेत आणि कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर तो समाधानी आहेत. मात्र आता जो अफगाणिस्तानमधून जो कांदा आयात झालेला आहे त्याच्यामुळे भारतीय कांद्यावर परिणाम होईल आणि कुठंतरी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळेल. कारण की आपण जर बघितलं असेल तर केंद्र सरकारचे जे काही निर्यात मूल्य असेल किंवा निर्यात शुल्काशी जे निर्णय झाले तर याचा थेट परिणाम जो आहे तर तो लोकसभा निवडणुकीमध्ये दिसला होता आणि आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने जो कांदा आयात होणार आहे तर याच्यामुळे कुठंतरी याचा परिणाम जो आहे तर तो विधानसभेवर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याच्यामुळे आता व्यापाऱ्यांची मागणी आहेत आणि शेतकऱ्यांची मागणी आहेत की जास्तीत जास्त कांदा हा निर्यात झाला पाहिजे जेणेकरून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपये मिळतील. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.